नाशिक दिंडोरी रस्त्यावर गुरुवारी एकाच तासात 9 अपघात झाल्यानंतर आज पुन्हा रंतळे याच ठिकाणी वाहनाचा तिहेरी अपघात झाला असून त्यात 2 कंटेनर व 1 मारुती व्हॅन यांचा समावेश आहे। आज पहाटे रणतळे याच ठिकाणी कंटेनरचा अपघात झाला आहे। सुदैवाने अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही असे समजते। अपघात सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपा काढत आहे की काय असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। आज याच ठिकाणाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता भेट देणार होते, मात्र ते येण्या अगोदरच या ठिकाणी विचित्र पद्धतीचे अपघात झाले आहे। अजून किती अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रमाण क्षेत्रात सुधारणा करणार अशी चर्चा सर्व तालुकाभर होत आहे। सध्या दिंडोरी तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे, पुढे चांगल्या पावसाला सुरुवात झाल्यास या रस्त्याचे काय होणार अशी चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसून येत आहे। आता तरी बांधकाम विभागाची झोप उघडेल का असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे। आणि आम्ही इथं दरवेळेस गोळ्या औषध आणायला जात असतो नाशिक, आणि इथला आता टन इतका घातक आहे। पुढचे जे कंटेनर हे जे मोठं येत असत्या यांना बंद केलं पाहिजे, नाही तर मग ह्या टनचं व्यवस्थित बंदोबस्त केला पाहिजे। 2 कंटेनर आमच्या अंगावर आले, आम्ही दोघातून वाचलो, म्हणजे आम्ही काहीतरी पुण्याही केली म्हणून वाचलो आम्ही, तर ह्या पाहिजे। एवढं सगळं साहेब लोकांना माझी विनंती, बांधकाम विभाग आणि लोकांचे जीव वाट जायची वाट बघताय का तुम्ही? सगळं थोडं असं व्यवस्थित केलं पाहिजे ते प्रशासनानं। आपल्या या नाशिक दिंडोरी हायवेवर इथं वारंवार अपघात घडत आहे। 2 दिवसापूर्वी पण इथं 5 ॲक्सिडेंट झाले, आणि आता काल पण इथं 2 ॲक्सिडेंट झाले, आत्ता पण 2 कंटेनर आणि 1 ओमी त्याचं ॲक्सिडेंट झालेलं आहे। वारंवार आम्ही इथं मदतकार्य करतोच आहे, परंतु आमच्याकडून मदतकार्य कुठं थांबत नाही। परंतु आमची प्रशासनाला एवढी विनंती की रस्त्याचे टन हे सुधारण्यात जाऊन तात्काळिक स्पीड ब्रेकरचा बंदोबस्त, स्पीड ब्रेकर लावा, स्पीड ब्रेकर करावे अशी आमची सगळ्यांची ग्रामस्थांची विनंती। 9 न्यूज साठी प्रतिनिधी श्यामराव सोनवणे, दिंडोरी।